अमलताश बुक्स, सॉनिक ऑक्टेव्स, iPustak आणि डॉक्टर चैतन्य कुंटे या सगळ्यांच्या वतीने मी आपलं आणि मान्यवरांचं मनापासून स्वागत करते. एका लेखकांनी लिहिलेलं एक वाक्य जे अतिशय गंभीर आणि महत्त्वपूर्ण आहे ते मला आठवतं आहे आणि त्या आवर्जून नमूद करावंसं वाटतंय. त्यांनी असं म्हटलं आहे की उत्तम कलेविषयी फक्त प्रेम असून चालत नाही, उत्तम कलेविषयी फक्त प्रेम असून चालत नाही, तर त्या कलेला मध्यम आणि कामचलाऊ कलेपासून वेगळं करण्याचं कौशल्य देखील साधावं लागतं. मला असं वाटतं की संगीतावरील निष्ठेतून, अभ्यासपूर्ण कष्टातून आणि सर्जनशील ऊर्जेतून लिहिलं गेलेलं हे जे राग चैतन्य पुस्तक आहे ते मध्यम आणि कामचलाऊ गोष्टीपासून दूर राहून केलेल्या कामाचंच एक द्योतक आहे. आता आपण पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाकडे वळणार आहोत. मी पंडित शंकर अभ्यंकर यांना अशी विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं अनावरण करावं. धन्यवाद. डॉक्टर कुंटे यांनी आजवर सुमारे 400 बंदिशींची निर्मिती केली असून त्यापैकी निवडक 150 बंदिशींचा समावेश राग चैतन्य या पहिल्या भागात केलेला आहे. एकंदर 55 रागात 20 तालात निबद्ध असलेल्या या बंदिशी ध्रुपद, धमार, खयाल, स्वरार्थ, तराना, त्रिवट, चतुरंग आणि टप्पा अशा 22 गायन प्रकारांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा रचना आहेत. स्वरलिपीबरोबर प्रत्येक बंदिशीच्या काव्यविषयाचा केलेला उल्लेख आणि बंदिशीच्या रागताल निर्देशनाबरोबरच बंदिश गायनाच्या अपेक्षित लयीचा केलेला उल्लेख ही या पुस्तकाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. नंतर आय पुस्तकाचे उद्घाटन डॉक्टर अरविंद थत्ते यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. दीनानाथ हे दुख भंजन, दीनानाथ हे दुख भंजन. धन्यवाद. या सर्व बंदिशी विस्तार आणि गायकीसह राग चैतन्य या 10 अल्बमच्या स्वरूपात सॉनिक ऑक्टेव्सवर उपलब्ध आहेत. या ध्वनीसंग्रहाचे प्रकाशन विदुषी पद्माताई तळवळकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. ध्यान धरिये राग को, ध्यान धरिए राग को, ध्यान धरिए राग. मी पंडित शंकर अभ्यंकर यांना विनंती करेन की त्यांनी आशीर्वचन पर 2 शब्द बोलावेत. रसिक हो, माझे तरुण मित्र श्री चैतन्य कुंटे यांचा बंदिश संग्रह व सीडी यांचं प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे याचा एक बंदिशकार या नात्याने मला खरोखरीच खूप आनंद होत आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बंदिश ही सहज सुटते पण त्याप्रमाणे त्याच्यामागे मोठी साधना असते. बंदिश करायचे म्हणजे काय उगीच आपलं काहीतरी करत बसायचा असला भाग नाही आहे. त्याच्याबरोबर काय काय लागतं तर सगळ्या घराण्याच्या बंदिशी एक माहिती पाहिजेत. समजा एक नंदराग घेतला तर ह्या सगळ्या नंदरागातल्या बंदिशीत आपलं अपत्य ठेवल्यावर कुठे चमकतं आहे का नाही हे कळण्याकरता त्या बंदिशी आवश्यक असतात. कुंटे यांचं
शिक्षण ग्वाल्हेर आग्रा आत्रोली व इतर घरांच्या गायकीचा त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे. ते जरी हार्मोनियम वादक असले तरी मूळ पिंड गायकाचाच आहे हे या बंदिशीवरून समजतं. या संग्रहात 150 बंदिशी आहेत व त्यांनी रचलेल्या सर्व मिळून एकूण 400 बंदिशी आहेत. सर्व बंदिशीमध्ये रागांचं शुद्ध स्वरूप दिसून येतं. ताल तर अनेक वापरले आहेत, त्यानुसार एका मिनिटात किती मात्रा घ्याव्यात म्हणजे ती कुठल्या लयीत आहे ते कळते. इतकी मदत शिष्याला कोणी आजपर्यंत केलेली नाही. बंदिशकाराने कुठल्याही रचनाकाराने केलेली नाही, त्यांच्या बंदिशीवर कोणत्या एका घराण्याची अशी छाप नाही. पण एकूणच बंदिशी ऐकताना कुमार गंधर्व काय, वसंतराव देशपांडे, अभिषेकी यांच्या गायकीचा भास होतो. पण अमुक एक घराण्याचा ठसा असं त्याच्यावर नाही आहे. पण बंदिशी सुंदर आहेत हे मात्र खरं आहे. विचारपूर्वक व अभ्यासपूर्वक असल्यामुळे या बंदिशीचा पूर्ण अर्थ लक्षात येतो. बंदिशीला योग्य अशी भाषा त्यांनी वापरली तर त्या प्रकारात शोभेल अशी संस्कृत, ब्रिज भाषा, पंजाबी इत्यादी त्यांनी वापरलेल्या आहेत. त्यांचा नाट्यशास्त्राचा उत्तम अभ्यास असल्यामुळे अष्टशृंगार नायकांची ती ती वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यानुसार त्यांनी बंदिशी रचल्या आहेत. मागणी तसा पुरवठा या न्यायाने त्यांनी गायक, वादक, नर्तक यांच्या आवश्यकतेनुसार बंदिशी तयार करून दिलेल्या. हे अवघड आहे, मी आपलं मागणी तसा पुरवठा म्हणल्यामुळं तुम्हाला सोपं वाटेल तसं नाही आहे. हे कठीण आहे सगळं. नुसत्या संख्येनेच नव्हे तर गुणवत्तेने श्रेष्ठ व आकर्षक अशा बंदिशी रचनाकाराला मी पंडित ही पदवी देतो आहे आज. आणि मी त्यांना पुढच्या आयुष्यात अशा चिजा त्यांनी करत राहाव्या आणि सगळ्यांना मिळाव्यात. आणि अलीकडं हे सोपं झालेलं आहे थोडं की आपल्याला चिजा आल्यावर आपण रेकॉर्डिंग करून पुस्तक काढून विकू शकतो. हे पूर्वी नव्हतं. त्यामुळं त्यांना मी आशीर्वाद देतो ना असंच त्यांचं चालू राहील. एवढं नमस्कार. धन्यवाद पंडितजी. आपल्या शब्दांनी सगळा आसमंत अक्षरशः जिवंत झाला आहे. डॉक्टर अरविंद थत्ते यांनी गुरु या नात्याने बोलावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांना माझा सादर साष्टांग नमस्कार. आपणा सर्वांनाही नमस्कार. मी अगदी दोन वाक्यात बोलणार आहे की चैतन्याचं आत्तापर्यंत त्याने केलेलं काम म्हणजे फक्त बंदिशी असं नव्हे तर खूप वैविध्यपूर्ण काम तो कायम आत्तापर्यंत करत आलेला आहे. आणि तेच वैविध्य त्याच्या या बंदिशींमधनंही दिसतं की खूप निरनिराळे विषय, निरनिराळे राग, निरनिराळे ताल, अनेक तऱ्हेच्या बंदिशी आणि कायम दर्जेदार काम तो करत आलेला आहे. तर मला आज त्याच्या बंदिशींच्या ह्या पुस्तकाचं प्रकाशन होतं याचा खूप मनापासून आनंद होतो आहे. आणि असंच पुढे तो खूप वैविध्यपूर्ण काम करत राहील याची खात्री आहे मला. आणि त्याला मी तशा शुभेच्छा देतो. नमस्कार. Oh.
आज अजून एका गोष्टीचा मला उल्लेख नक्कीच करायचा वाटतो की आज समोर प्रेक्षागृहात अनेक उत्तमोत्तम कलाकार आहेत आणि संजू दादा आहे असे बरेच आहेत, मी कोणाकोणाची नावं घेऊ, पंडित विवेक जोशी आहेत, फैयाज हुसेन खासाहेब आहेत, पुण्यातले अत्यंत ज्येष्ठतम असे कलाकार ते आहेत. मला गुरुसमान असणारे पंडित शरद साठे यांच्या पत्नी सुनेत्राताई त्याही आज आवर्जून आल्यात. या सगळ्यांचे आशीर्वाद इथे या निमित्ताने मला लाभतायत, खूप छान वाटतंय. पंडित विजय सरदेशमुख यांच्या पत्नी काकू पण आलेले आहेत, तर खूप बरं वाटतंय कारण की या सगळ्या ज्येष्ठ लोकांचे आशीर्वाद घेत घेत मी कुठेतरी माझी वाट चोखाळत गेलो आहे, त्यामुळे हे आज लोक इथे आहेत, प्रवीण मराठे आहेत, मला खूप आनंद होतो ह्या सगळ्या असल्याचा. महकायो सुगंध सो रंग रंग के गिला रंग रंग के गिला रंग के गिला dani tadani tadiyana tare tadani to tan tadare re a a नारयो मेरो और को नारयो मन लागो नाद ब्रह्म सो मन लागो नाद ब्रह्म सो मन लागो नंद लाल ब्रज युवती संग रचो रास नाचत गावत बंसी बजावत नीकी नाचत गावत बंसी बजावत नीकी नंदला दानी
काम